दुसऱ्याला काही करू देणार? लोक थोड्याच्या गोष्टीवरून, निव्वळ गोष्टीवरून तुमचा हात सोडून देतात, पण देव थोड्याशा प्रार्थनेने तुम्हाला पकडून ठेवतात. कर्माला घाबरा, ईश्वराला नाही. ईश्वर तर माफ करून देईल, पण कर्म नाही, हे अटळ आहे. सत्य आहे, जसं गाईचं वासरू कळपातून आपल्या आईला बरोबर शोधतो, तसेच कर्म पण आपल्याला एक ना एक दिवस शोधून काढतेच. म्हणून चांगले कर्म करा. आपले मन साफ आणि स्वच्छ असेल तर खरोखरच देव तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करतोच. जीवनात जेवढे शांत राहाल तेवढेच तुम्ही स्वतःला मजबूत समजाल, कारण लोखंड थंड झाल्यावरच मजबूत बनते. गरीब राहिलात तर कोणी ध्यान देणार नाही, मेहनत कराल तर सगळे हसतील, पण जेव्हा तुम्ही कामयाब व्हाल तेव्हा सगळे जळतील. जीवन हे एक हिशोब आहे जो पाठीमागे जाऊन सुधारणा करू शकत नाही, म्हणून आजच्यातच सुधारणा करा आणि झालेल्या गोष्टींना अनुभवांसारखे वापरा. ज्या जीवनात लक्ष, उत्साह आणि अनुशासन नाही त्याला जीवन जगणे नाही, जीवन व्यतीत करणे म्हणतात. कधी कधी तुम्ही बिना काही करता पण वाईट बनता, कारण जसं लोकांना वाटतं तसं तुम्ही करत नाही. ज्या मनुष्याच्या हृदयात खरी मानवता असेल त्याची विचार करण्याची शक्ती नेहमी अशीच असते. मला मिळालेलं दुःख कोणालाच मिळू नये आणि मला जसे सुख मिळालेले आहे तसेच सगळ्यांना मिळू दे. मी हसून पण बघितलं आणि मी रडून पण बघितलं आणि हे समजून गेलो की जीवन हे एकट्यालाच व्यतीत करायचं असतं आणि तोच जीवन जगू शकेल ज्याने एकट्याने जगायला शिकले. जीवन खूप काही शिकून जाते, कधी हसवते कधी रडवते. जीवनात स्वतःपेक्षा जास्त कोणावर विश्वास ठेवू नका, कारण अंधारात तर आपली सावलीसुद्धा आपल्याला साथ देत नाही. जर कोणी तुमच्यावर खरं प्रेम करतात नाही, बस त्याचा लागलेला जंगच त्याला नष्ट करू शकतो. याच प्रकारे माणसाला कोणी दुसरं नाही तर त्याची विचार करण्याची शक्तीच, नकारात्मकताच त्याला नष्ट करत असते. म्हणून विचार चांगले ठेवा, फळ चांगलेच भेटेल. एवढं पण कमजोर बनू नका की कोणी पण तुम्हाला तोडू शकेल, उलट एवढं मजबूत बना की तुम्हाला तोडणारा स्वतःच तुटून जाईल. वेदना तुम्हाला मजबूत बनवते, भीती तुम्हाला बहादूर बनवते, अनुभव तुम्हाला एक प्रकारची शिक्षा देते. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याची विचार करण्याची पद्धती चुकीची आहे, तेव्हा जीवनातील सगळ्या गोष्टी बरोबर होतील. का रडत बसता? जे नशिबात लिहिलेलं आहे तेच होणार आहे. देव म्हणतो, एक रस्ता बंद झाला म्हणून रडत बसू नको, कारण मी तो रस्ता बंद करायच्या अगोदरच दुसरे 10 रस्ते उघडून ठेवतो. उन्हामध्ये झाडांची पाने सुकली तर पक्षी झाडांवरचे घरटे सोडत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे परत पाऊस येईल आणि झाडावरती